नमस्कार बालमित्रांनो इयत्ता पहिली बाल भारती भाग दोन क्रमांक सात या पानावर आज आपण व्यंजने पहा व्यंजन यामधील द आणि ड या अक्षरांची ओळख करणार आहोत ऑब्झर्व ऑब्झर ओके नाव पहा हे तुम्हाला काही चित्रे पिक्चर्स दिले आहेत याचे नाव इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही भाषेत दिले आहेत आणि यांचे नाव हे या अक्षरांपासून सुरू होते ठीक आहे तर पहिले अक्षर आहे द हे, हे व्यंजन आहे द द ड ड व व पहा पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो तेव्हा झाडाच्या पानांवर असे पावसाचे काही थेंब पडलेले असतात हे थे पावसाचे थेंब यांना आपण दव म्हणतो दव बिंदू दव तर इथे आहे द म्हणून खाली रे रेगोडा द दौ। म्हणजेच ड्यव इंग्रजीमध्ये ड्यू ओके नेक्स्ट पुढे आहे पहा हे चित्र दरी दोन्ही बाजूला उंच असे डोंगर आणि डोंगराच्या मध्ये आहे ती दरी दरी म्हणजेच वेले वेले पुढे आहे दही आपले कृष्ण कृष्ण भगवान यांना दही खूप आवडते आपण गोकुळाष्टमीला दहीहंडी करतो त्या प्रसादामध्ये दही चुरमुरे असतात की नाही तर द, द, दही म्हणजे इंग्रजीमध्ये दहीला काय म्हणतात योगट योगट ओके तर इथे पहा द हे अक्षर लिहून दाखवले आहे खाली पुढचे अक्षर कोणते आहे व्यंजन आहे ड ड डबके ड डबके पहा इथे या डबक्यामध्ये पाणी साचले आहे रस्त्यावर मैदानावरती काही खड्डे असतात मग या खड्ड्यांमध्ये जेव्हा पाऊस पडतो पाऊस येतो तर यामध्ये पाणी साचते मग आपण या पाण्यामध्ये खेळतो की नाही डबके तर अशा खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्याला आपण काय म्हणतो हे लहान छोटेसे असे पाण्याचे डबके डबके इंग्रजीमध्ये पडल पडल पुढे आहे डेरा डेरा आपण उन्हाळ्यामध्ये जास्त ह्या डेऱ्याचा वापर करतो या डेऱ्यामध्ये पाणी भरून ठेवले कि थंड राहते याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात अर्थन पॉट अर्थिन पॉट ओके तर आहे हा डेरा पुढे आहे डास डास काही जण याला मच्छर असे म्हणतात ड ड डास इंग्रजीमध्ये मॉस्किटो मॉस्क्युटो पहा आपल्याला संध्याकाळच्या वेळेला सहाच्या दरम्यान खूप डास चावतात डास घरामध्ये येतात तर नेहमी खिडक्या लावून ठेवायच्या म्हणजे डास घरामध्ये येत नाही तर हे आहे डास याचे नाव लिहिताना ड हे अक्षर लिहित आपण डास म्हणजे इंग्रजीमध्ये काय म्हणतात मस्किटो मस्किटो आपण कोणते दोन व्यंजन पाहिले द ड तर आता खाली पहा द या अक्षरापासून सुरू होणारे काही शब्द दिले आहेत इथे आहे ड असणारे काही शब्द मग या शब्दांमध्ये द कोठे आहे तिथे गोल करायचा आणि या शब्दांमध्ये उजव्या बाजूला जे शब्द आहे यामध्ये ड कोठे आहे तिथे चौकोन करायचा पहा इथे लिहितानासुद्धा ड हा गोलामध्ये लिहिला आहे गोल काढला आहे आणि इथे ड लिहिताना कशामध्ये लिहिला आहे चौकोनामध्ये लिहिला आहे म्हणजेच या शब्दामध्ये दिसल्यावर तुम्हाला ड ला गोल करायचा आणि इथे ड दिसला की चौकोन करायचा ठीक आहे समजले सर्वांना आता तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये ही कृती पुस्तका करा पहिले शब्द पहिला शब्द आहे द ग ड द गड म द सुरुवातीला आहे इथे गोल करून दाखवला आहे पुढचा शब्द आहे ग ड गडाट गडगडाट मा इथे दोनदा ड आला आहे म्हणून दोन वेळा ड या अक्षराला इथे चौकोन केला आहे आता पुढचे शब्द आपण वाचून गोल करूया ब द क ब द क इथे आहेत द गोल करा द द मट दमट सुरुवातीला द आहे आपण गोल केला दल दल दलदल दल। इथे दोनदा दोन वेळा द दो आला आहे म्हणून दोन वेळा गोल केला द पुढे आहे शब्द दोह हो। दो हो। म इथे ड या अक्षराला आपण गोल केला पुढे आहे शब्द क ड कडाट कडकडाट कडकडाट यामध्ये पहा सॉरी आपल्याला काय करायचं आहे रे चौकोन करायचं आहे तर आपण इथे खोडून चौकोन करूया माफ करा इथे आपण चौकोन करूया ड या अक्षराला आपल्याला चौकोन दिला आहे की नाही पुढे आहे ग ड कड कडाट तर इथे कड़, आहे ड कडकडाट ड ला चौकोन दोन वेळा ड आहे म्हणून इथे आपण दोन चौकोन काढणार ड ठीक आहे पान घोडा पान घोडा इथे आहे ड मग इथे आपण ड ला चौकोन करूया अशा प्रकारे तुम्ही शब्दांचा सराव केला तर तुम्हाला या अक्षरांची ओळख होईल सराव होईल त्याखाली आपल्याला आता द कसा काढायचा द कसा काढायचा राईट लिहिणे हे आपल्याला इथे शिकायचे आहे तर सुरुवातीला एक नंबर पहा एक क्रमांक इथे दिला आहे म्हणजे सुरुवातीला अशी एक रेघ ओढायची त्यानंतर दोन दुसरी स्टेप काय आहे या पहिल्या रेघेला जोडून असा आकार द्यायचा त्यानंतर तीन तिसरी स्टेप काय आहे एक दोन तिस तीन तिसरी स्टेप म्हणजे डोक्यावरती आडवी रेश ओढणे एक दोन तीन द दो, एक दोन तीन अशा तीन स्टेप कृती केल्या की तुम्हाला द काढण्यास सोपे होईल तुम्हीसुद्धा सराव करा एक दोन तीन एक दोन तीन हा झाला द, पुढे आहे ड ड काढताना देखील पहा सुरुवातीला पहिली स्टेप पहिली कृती अशी त्यानंतर या रेषेला जोडून ही दुसरी कृती इथे पहा अशी आहे याला जोडून असा ड काढायचा आणि वरती तीन नंबरला डोक्यावरती आडवी रेश एक दोन तीन या तीन कृतीमध्ये ड आपण काढून पाहिला तुम्ही सराव करा एक दोन तीन एक दोन तीन ड एक दोन तीन ड हा झाला ड तर अशा प्रकारे आज आपण द आणि ड या अक्षरांचे लेखन आणि त्यांचे वाचन ओळख करून घेतले पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या या चॅनेलवर तुम्हाला इयत्ता पहिलीचे भाग बालभारती भाग एक दोन तीन आणि भाग चार या सर्व भागांचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलवर मिळतील चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे सर्व व्हिडिओज बालभारती भाग एक भाग दोन तीन हे व्हिडिओ तुम्हाला लिस्टमध्ये व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये सर्वात खाली थ्री मंथ फोर मंथ म्हणजे पाच ते सहा महिन्यांपूर्वी हे मी व्हिडिओ टाकले आहेत तर तुम्हाला खाली गेल्यावर ते व्हिडिओ सापडतील तर तुम्ही नक्की पहा इयत्ता पहिलीचे नवीन अभ्यासक्रमाचे सर्व व्हिडिओ वीडियो। हे व्हिडिओज मी आठ ते दहा महिन्यांपूर्वी बनवून अपलोड केले आहेत धन्यवाद